बौद्ध जनता मार कम्युनिटी ही या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात गापील आहे. सरला अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावायची, उपवर्गीय करणारा विरोध असणाऱ्या लोकांना आरक्षण टिकवायचं आहे आणि उपवर्गीय करणाला दुजोरा देणार, पाठिंबा देणाऱ्या लोकांना उद्या त्यांचं आरक्षण टिकल का नाही याची शाश्वती ते सांगू शकत नाही. कारण आज आरक्षण हे मुळातच पब्लिक सेक्टरमध्ये आहे आणि पब्लिक सेक्टर हे संपुष्टात आणून प्रायव्हेट सेक्टरमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी किंवा इंडियन गव्हर्नमेंटनी कन्वर्ट केलेलं आहे, त्यामुळं ऑलरेडी आरक्षण संपलेलं आहे, थोडंफार आरक्षण राहिलेलं आहे, त्यामध्ये ही भांडणं. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून 1 ऑगस्टला जे आरक्षणाचं वर्गीकरण आणि क्रिमिलियर या बाबतीत जो निर्णय देण्यात आला होता त्या निर्णयाच्या विरोधात अनेक संघटनांनी विरोध केला, मोर्चे केले, आंदोलने केले आणि 1 ऑगस्टला जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आत्ताच नुकता महाराष्ट्र शासनाकडून एक GR काढण्यात आलेला आहे आणि त्या GRच्या माध्यमातून 2 लोकांची समिती गठीत केलेली आहे आणि हे या 2 लोकांच्या समितीतर्फे त्या वर्गीकरण आणि क्रिमिलियर याची जी काय अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी होण्याच्या हालचाली या अतिशय तीव्र गतीने सुरू झालेले आहे. विरोध झाला, आंदोलनं झाले, मोर्चे निघाले, परंतु सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो अंमलबजावणीसाठी आता पुढे आलेला आहे. जे काही विरोध झाले किंवा आंदोलनं झाले त्या बाबतीत आता पुढे काय होणार हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आज आपल्यासोबत ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण आहेत जे भारतीय दलित कोब्रा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि कोर्टाच्या बाबतीत असेल किंवा सामाजिक जे काही घडामोडी असेल तर त्या बाबतीत त्यांचा खूप मोठा अनुभव आहे आणि याच अनुषंगाने आपण त्यांची आज मुलाखत घेत आहोत की नेमका हा निर्णय काय आहे, कशासाठी आहे आणि आत्ता जी काही जो GR काढलेला आहे त्या GRच्या बाबतीत भाईंचं काय म्हणणं आहे. सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून ही इंटरव्ह्यू आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी अशी विनंती करेन. कारण आपलं हे हक्काचं चॅनल आहे, आपल्याला माहिती आहे की जे काय मीडिया आहे तो मीडिया या विषयाला कधीही उजाळा देणार नाही, न्याय देणार नाही, त्यामुळं सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून आपण ही मुलाखत बघत आहात. भाईंचं जे काय म्हणणं आहे विवेकभाईंचं ते या बाबतीत अतिशय महत्त्वाचं असणार आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा नेमका काय प्रकार आहे. भाई कसं बघता तुम्ही या निर्णयाकडे, सुप्रीम कोर्टाने जे 1 तारखेला जे हे काढलेलं होतं, निर्णय दिला होता, आता त्याची अंमलबजावणीकडे वाटचाल होत आहे, आपली काय भूमिका आहे या बाबतीत? 1 ऑगस्टला अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण करण्याचा जो राज्य सरकारला अधिकार असल्याचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला, हा निर्णय मुळातच अनुसूचित जातीच्या सर्वच समूहाला हा अन्यायकारक आहे आणि हा अन्यायकारक असल्यामुळं काहींनी या निर्णयाच्या विरोधामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केल्या होत्या. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने 2 दिवसापूर्वी अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये 1 सदस्यीय समितीचं गठन केलं आणि या 1 सदस्यीय समितीचं गठन करत असताना माननीय निवृत्त न्यायाधीश बदर साहेब या समितीचे अध्यक्ष आहेत आणि 1 सहसचिव म्हणून एक व्यक्ती भारतीच्या संबंधितली एक व्यक्ती त्यामध्ये घेतलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने इंदिरा
काय मला त्यांचं नाव अजून आठवत नाही, पण त्या एक सदस्यीय समिती आहे आणि ही समिती गठन करून शासनाने उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। एक ऑगस्ट रोजी जे माननीय सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी SC ST च्या वर्गीकरण आणि क्रिमिलेअर या बाबतीत निर्णय दिला। त्या निर्णयाच्या विरोधामध्ये अनेक संघटनांनी अनेक पक्षांनी आंदोलने केली, मोर्चे काढले आणि त्याचा विरोध संपूर्ण देशभरातून दाखवून दिला। या घटनेला आता जवळपास 2 महिने झालेले आहेत आणि या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक संघटनांनी याबाबत विचार विमर्श केला, विरोध दर्शवला। आता आपण बघितलं की जे महाराष्ट्र शासन आहे त्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक GR काढण्यात आलेला आहे आणि त्या GR अनुषंगाने या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे अंमलबजावणी आता कशी करायची याबाबत चाचपणी चालू आहे आणि त्या GR माध्यमातून 2 लोकांची समिती नेमण्यात आलेली आहे। आपण बघितलं की SC ST जे काय निर्णय असतील, जे काय त्यांचे जे काय प्रगती असेल किंवा त्यांचं जे उत्थान असेल ते रिझर्वेशनच्या माध्यमातून अनेक वर्षाच्या कालावधीत दिसून आलेलं आहे। परंतु आता आपण बघितलं की जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनला कुठेतरी खेळ घालण्याचं काम, त्या रिझर्वेशनला कुठेतरी दाबण्याचं काम सुरू आहे की काय असं या ठिकाणी दिसून येतं। कारण आपण बघितलं की अनेक निर्णय प्रलंबित असताना महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला लगेच अंमलबजावणीसाठी घेतलेला आहे। अनेक निर्णय प्रलंबित आहेत परंतु या निर्णयाला लगेच त्यांनी दुजोरा दिलेला आहे, त्याची अंमलबजावणी करण्याची सुरुवात केलेली आहे। तर हे कुठंतरी काहीतरी षडयंत्र आहे की काय असं वाटू लागतं की रिझर्वेशन SC ST लोकांना द्यायला नको असं सरकारला कुठे वाटतं आहे की काय अशी याबाबत लोकांमध्ये शंका सुरू झालेली आहे असं लोकांना वाटू लागलेलं आहे। या GR बाबतीत ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्याशी आपण आता चर्चा करत आहोत। विवेकभाई चव्हाण हे गेले अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल या बाबतीत अतिशय अग्रसरपणे कार्यरत आहेत। भारतीय दलित कोब्रा यांच्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण काम महाराष्ट्रामध्ये अखंडपणे चालू आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत की नेमका हा निर्णय काय आहे, या निर्णयाबद्दल त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत, त्यांची काय भूमिका आहे। कारण आपण बघितलं की जे मेनस्ट्रीम मीडिया आहे ते मेनस्ट्रीम मीडिया आपल्या या गोष्टीकडे, आपल्या या समस्याकडे कधीही लक्ष देत नाही, त्यामुळे सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून आपण ही मुलाखत घेत आहोत। त्यामुळे या मुलाखतीला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि आपल्या कमेंटच्या माध्यमातून आपले काय प्रश्न आहेत, आपल्याला काय वाटतं या बाबतीत हे आपण नक्की सांगा आणि आपण कोणत्या तालुक्यातून शहरातून आहात ते सुद्धा कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका। तर भाई जय भीम, काय सांगाल, हा GR महाराष्ट्र शासनाने इतक्या तत्परतेने काढलेला आहे, अनेक समस्या प्रलंबित आहे परंतु महाराष्ट्र शासनाला या रिझर्वेशनच्या बाबतीत अतिशय तत्परतेने हा GR काढण्यात आला। या GR दोन लोकांची समिती नेमण्यात आलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून GR पुढील वाटचाली आता लवकरच निर्णय घेण्यात येईल असं या एकंदर या ठिकाणी चित्र दिसत आहेत। याबाबत आपली याबाबत काय भूमिका आहे? महाराष्ट्र शासन अशा प्रकारची समिती बनवणारच होतं, त्यामध्ये काही आश्चर्य वाटायचं कारण नाही। कारण महाराष्ट्र शासनाचं बौद्ध आणि महार समुदायाच्या बाबतीमधलं मत हे वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे। सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्टचा निर्णय होण्याच्या आधीच यांनी भारतीला अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासंदर्भातला अहवाल मागवला होता आणि तो अहवाल सबमिट झाला होता आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि त्या निर्णयाचा आधार घेऊन
अशा प्रकारे उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये समिति बनवण्याचा जो महाराष्ट्र सरकार ने निर्णय घेतला तो निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार होतं त्यामध्ये आश्चर्य वाटायची गरज नाही, परंतु बौद्ध जनता मार कम्युनिटी ही या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात गापील आहे आणि मार जातीतले आणि बौद्ध समाजातले स्वतःला पत्रकार विचारवंत नेते कार्यकर्ते उद्योगपती आणि स्थिर होणारे लोक या निर्णयाच्या संदर्भामध्ये आजही गापील आहेत आणि हा निर्णय उद्या मार आणि बौद्ध समाजाला गुलाम बनवणार आहे. ह्या ही जी समिती नेमण्यात आली त्या समितीमध्ये जे सदस्य आहेत त्यांच्या बाबतीत समाजामध्ये अतिशय असंतोष आहे असं बोललं जातं आणि ती जी समिती आहे ती समिती या बाबतीत निर्णय द्यायला किंवा विचार करण्यासाठी सक्षम नाही असं बोललं जातं, तर याबाबत तुम्ही काय सांगाल? या समितीच्या सदस्यांची निवडच बेकायदेशीर आहे आणि समितीमध्ये कोण सदस्य आहेत यापेक्षा शासनाने अशा प्रकारची समिती बनवली त्यामुळं प्रशासन आणि शासनच या संदर्भामध्ये जातीवादी भूमिका घेते, बौद्धांच्या आणि महारांच्या विरोधात भूमिका घेते आणि एका व्यक्तीच्या विरोधामध्ये लढण्यापेक्षा आपण व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढावं आणि आपल्या समुदायाचं संरक्षण करावं याच्यावर भारतीय दलित कोब्रा जास्त फोकस करतो आणि त्याच्यावर केंद्रित करतो. आपण बघितलं की जे हा जो निर्णय आहे या निर्णयाच्या विरोधात अनेक SC-मधल्या जाती आहेत आणि SC-ST-मधल्या जाती आहेत त्यांनी विरोध केलेला आहे, त्याप्रमाणे काही प्रमाणात हे पण दर्शवली होती, मान्यताही दर्शवली होती, तर विरोध आणि मान्यता ह्या बाबतीत आपण कशाप्रकारे विश्लेषण करावं? सरकारला अनुचित जातीमध्ये भांडणं लावायची, उपवर्गीय करणारा विरोध असणाऱ्या लोकांना आरक्षण टिकवायचं आहे आणि उपवर्गीकरणाला दुजोरा देणाऱ्या पाठिंबा देणाऱ्या लोकांना उद्या त्यांचं आरक्षण टिकेल का नाही याची शाश्वती ते सांगू शकत नाही, कारण आज आरक्षण हे मुळातच पब्लिक सेक्टरमध्ये आहे आणि पब्लिक सेक्टर हे संपुष्टात आणून प्रायव्हेट सेक्टरमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी किंवा इंडियन गव्हर्नमेंटनी कन्वर्ट केलेलं आहे, त्यामुळं ऑलरेडी आरक्षण संपलेलं आहे, तो थोडंफार आरक्षण राहिलेलं आहे, त्यामध्ये ही भांडणं लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आपण बघितलं ज्यावेळेस या बाबतीत मोर्चे निघाले आंदोलन केलं त्यावेळेस पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घेऊ असंही आश्वासन दिलेलं आहे, तरी याची अंमलबजावणी सुरू आहे किंवा महाराष्ट्रामध्ये त्याची त्याबद्दल GR काढण्यात आलेला आहे, तर म्हणजे नेमका हा विरोधाभास कसा, म्हणजे सुप्रीम कोर्ट सांगतंय की निर्णय घेतला पाहिजे आणि माननीय पंतप्रधान म्हणतात की हा निर्णय आम्ही मागे घेऊ, मग नेमकं जनतेने समजाव काय की एक संभ्रमता निर्माण झालेली आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगा? माननीय पंतप्रधान साहेबांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला पहिल्यापासून पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी असं कधीही म्हणलं नाही की उपवर्गीकरणाचा निर्णय आम्ही मागं घेऊ, त्यामुळं अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करावं ही पंतप्रधान साहेबांचीच भूमिका आहे, त्यामुळं संभ्रम बिंभ्रम काही नाही, त्यांचं स्पष्ट मत आहे आणि आमचंही स्पष्ट मत आहे. या बाबतीत तुम्ही SC-ST समाजाला तुम्ही काय आवाहन कराल? या हे जो GR आलेलं आहे, हे जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, या बाबतीत तुम्ही या SC-ST-चा जे समाज आहे त्याला तुम्ही काय आवाहन कराल? अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील भारतीय दलित कोबरा जर सोडला तर सर्वच दलित नेत्यांनी बौद्ध जातीत जन्मलेल्या नेत्यांनी कधी काळी या उपवर्गीकरण करण्याच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे, त्यासाठी त्यांनी पब्लिक प्रोग्राम घेतलेले आहे आणि आता सर्व संपलेलं आहे, उपवर्गीकरण लागू करण्याची अंमलबजावणीसाठी सरकार पावलं उचलत असताना काही लोक आपले राजकीय फायदा होण्यासाठी आणि समाजामध्ये आपलं स्थान टिकवण्यासाठी आमचा उपवर्गीकरणाला विरोध आहे अशा प्रकारचं दिंडी माजवण्याचा प्रयत्न करतात,
या सर्व सरंजामदारी नेतृत्वाला जुगारून बौद्ध आणि महार जातीने विशेषतः भारतीय दलित कॉपऱ्याच्या झेंड्याखाली यावं, आम्ही निघालेलो आहोत। ज्यांना आमच्याबरोबर संघर्ष करायचा त्यांनी संघर्ष करावा, आणि ज्यांना घरात बसायचं त्यांनी घरात बसावं। किमान पक्षी आमच्या आंदोलनाला बौद्ध आणि महार जातीने विरोध करू नये, कारण त्यांची मुलं ही गुलाम बनणार नाहीत, आणि गुलाम बनू द्यायची नसते तर आमच्या लढ्याला जर ज्यांना सपोर्ट करायचा नसेल त्यांनी निदान शांत बसावं। आम्ही आमच्या समाजासाठी आणि आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी, उद्या आमची मुलं बौद्ध समाज हा गुलामीच्या सावटाखाली येणार नाही, यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो। आम्हाला प्रयत्न करू द्या आणि समाजाने आमच्या पाठीशी, भारतीय दलित कॉपरेच्या पाठीशी उभं राहो, अशा प्रकारचं आव्हान आम्ही करू। तर याबाबतीत काही नेत्यांनी दिल्लीला आंदोलन करण्याचं बोललेलं आहे, तर या ठिकाणी दिल्लीला आंदोलन होणार आहे या SC ST वर्गीकरणाच्या विरोधात, तर तुमची काय भूमिका आहे, पुढची भूमिका तुमची काय आहे? मला या संदर्भात काही कल्पना नाही। भारतीय दलित कॉपऱ्याने हे आंदोलन चालू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, आणि भारतीय दलित कॉपऱ्याच्या झेंड्याखाली हे आंदोलन चालू राहील। मग तुम्हाला वाटतं काय, हे GR परत घ्यावा या सरकारकडून, तर त्यासाठी काय करावं लागेल? नाही, मी असं ऐकलं आहे की निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी जे चोक्कलिंगम आहेत, त्यांनी सदरचा GR रद्द करण्याच्या संदर्भाचे संकेत दिलेले आहेत, पण तो रद्द झाला का नाही याची मला पूर्ण माहिती नाही। जर आज GR रद्द झाला असेल तर फक्त आजचं मरण उद्या ढकललेलं आहे, आणि GR जर रद्द झाला नसेल तर आजच आम्ही मेलेलो आहोत। त्यामुळं GR रद्द हो न हो, उद्या आमचा समाज गुलाम बनणार नाही, यासाठी जी आमची लढाई आहे ती लढाई आम्ही लढत आहोत। तर हे होते विवेकभाई चव्हाण, जे भारतीय दलित कॉपऱ्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत, आणि त्यांनी या ठिकाणी या GR विरोध करण्याची भूमिका घेतलेली आहे, आणि या GR विरोध करून तो GR रद्द करण्यासाठी ते आणि त्यांची संघटना सज्ज आहे असं बोललं जात आहे। आपल्या या चॅनलच्या माध्यमातून असे बरेच समाजाची जे समस्या आहेत त्यावर आम्ही आपल्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांचे असेल, वेगवेगळ्या जे समाजातील व्यक्ती असतील, पुढारी असेल, त्यांचे आम्ही या ठिकाणी मनोगत घेत आहोत। आपण कृपया या चॅनलला जास्तीत जास्त सहकार्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि हा GR जास्तीत जास्त विरोध करून हा GR रद्द केला पाहिजे असा एक दबावगट निर्माण केला गेला पाहिजे, आणि समाजाच्या सर्व स्तरातील नेत्यांनी आणि गटांनी याबाबत एकत्र आलं पाहिजे अशी या ठिकाणी सम्यक क्रांतीची भूमिका आपल्यामार्फत पोहोचवत आहोत। धन्यवाद। जय भीम।